रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये कार्तिक हा दीपिकाच्या केबिनमध्ये येतो तर कार्तिकला शोधत तो माणूससुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेव्हा कार्तिक हा लगेचच दीपिकाला पाणी मागतो तर दीपिका ही कार्तिकला पाणी घेण्यासाठी पाठीमागे उभा असते तेवढ्यात कार्तिक हा दरवाजा उघडून बाहेरच्या त्या माणसाला बघतो आणि त्याला आपल्याकडे बोलावतो तेव्हा कार्तिक हा खुनीनेच त्या माणसाला मास्क लावायला सांगतो तर दीपिका ही पाठीमागे बघते तेव्हा दीपिका कार्तिककडे बघत कार्तिकला म्हणते की डॅडा तू तिकडे काय करतोयस तेव्हा कार्तिक पटकन दीपिकाकडे येत पाणी घेतो आणि म्हणतो दीपिका आता मी निघतो दीपिका म्हणते एवढ्यातच निघतो का कार्तिक म्हणतो की मला बराच उशीर झाला आता जावे लागेल त्यानंतर कार्तिक हा हॉस्पिटलमधून निघतो तर इकडे श्वेता विचार करते की आता मला कसेही करून हॉस्पिटलमध्ये दीपाने सर्व डॉक्युमेंट्स आपल्या हातात जे घेतले त्याची महत्त्वाची फाईल हवी आहे आणि तिच्या सिग्नेचर असलेली ती ओरिजिनल फाईल जर मला मिळाली तर खूप बरं होईल असा विचार करून कुणीही नसताना श्वेता कार्तिकच्या रूममध्ये येते आणि ड्रॉवरमध्ये ती फाईल बघू लागते तेवढ्यात कार्तिक हा हॉस्पिटलमधून घरी येतो तेव्हा दरवाजात येताच कार्तिकचे लक्ष फाईल शोधत असलेल्या श्वेताकडे जाते तेव्हा कार्तिक श्वेताला म्हणतो की श्वेता काय शोधतेस तू तेव्हा श्वेता घाबरते आणि म्हणते की अरे आदित्य एक फाईल विसरून गेला ती शोधत होते तर श्वेता कार्तिकला म्हणते की बायदवे तू कुठे गेला होतास ते कार्तिक तेव्हा कार्तिक म्हणतो मी हॉस्पिटलमध्येच गेलो होतो तर श्वेता म्हणते की तुला कॉफी पाठवू का कार्तिक मी तेव्हा कार्तिक म्हणतो की चालेल तर श्वेता म्हणते कार्तिक तुला कॉफीची सवय आहे ना अजूनही का चहा पाठवू तेव्हा कार्तिक म्हणतो की काही सवय ह्या स्वभावानुसार बदलत नसतात तू सुद्धा तशीच आहे तेव्हा श्वेताला आणखीनच मोठा धक्का बसतो त्यानंतर कार्तिक विचार करतो की श्वेता इथे काय शोधत असेल तर संध्याकाळी सर्वजण एकत्र जमतात दीपा आणि आदित्यसुद्धा हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात आणि सर्वजण कॉफी पितात तेव्हा सौंदर्या म्हणते की आज खूप दिवसातून सर्वांना असे एकत्र बघते आणि मला खूप आनंद होतोय आदित्य म्हणतो की दादा घरी आला आणि घर अगदी भरल्यासारखं वाटतंय आणि खूप बदलही झाला तेवढ्यात विसर बोला संकल्प तिथे येतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही मला बोलवलं का तेव्हा सौंदर्या म्हणते मी नाही बोलवलं तेव्हा संकल्प म्हणतो की विसरलोच मला वाटलं जेवण काय करायचं यासाठी बोलावलं आहे सौंदर्या त्याला म्हणते तुम्ही काही करू नका दीपा म्हणते मी स्वयंपाकाचं बघते तेवढ्यात कार्तिकी कॉलेजमधून येत तिची बॅग ही सौंदर्यासमोर आदळते तेव्हा सौंदर्य म्हणते काय झालं कार्तिकी तर कार्तिकी दीपासमोर येत म्हणते की सगळं ठीक कसं असू शकेल या बाईमुळे आज या बाईने सगळे लिमिट्स क्रॉस केलेत तेव्हा दीपा म्हणते काय म्हणतेस कार्तिकी कार्तिकी म्हणते की जी तुझ्या लाडक्या दीपा इनामदारांनी माझ्या मागावरती माणसे पाठवली तेव्हा सौंदर्या म्हणते काय बोलतेस कार्तिकी कार्तिकी म्हणते की जो माणूस मला कॅम्पसमध्ये मा फॉलो करत होता तो तूच पाठवला होतास ना तेव्हा दीपा म्हणते काही काय बोलतेस मी कशाला बोलते पाठवू तर कार्तिक म्हणतो की कार्तिकी मला व्यवस्थित सांग काय झालं तेव्हा कार्तिकी म्हणते की आज मी कॉलेजमध्ये असताना एक माणूस माझा कंटिन्यू पाठला करत होता त्याला मी पकडलं तेव्हा तो पळून गेला आणि त्याच्याकडे मला आदित्य हॉस्पिटलचं कार्ड सापडलं तेव्हा इनेच तो माणूस पाठवला असेल तर दीपा म्हणते की आदित्य हॉस्पिटलचे कार्ड कुणाकडेही असू शकते मी कशाला पाठवू तेव्हा कार्तिकी म्हणते की एक्झॅक्टली दीपिकाने तर तो माणूस पाठवला नसेल दीपा म्हणते की कार्तिकी काहीही कांगावा करू नकोस तेव्हा कार्तिकी म्हणते म्हणजे मी कांगावा करते का तुला प्रत्येक गोष्ट तुझ्या कंट्रोलमध्ये पा का पाहिजे असतेस असे कार्तिकी ठणकावून दीपाला विचारते कार्तिकी म्हणते बाबांबरोबरही तू तेच केलेस एक नंबरची सेल्फिश बाई आहे असे कार्तिकी बोलताच दीपा मारण्यासाठी कार्तिकीला हात उगारते तेव्हा कार्तिक दीपाचा हात धरतो आणि दीपाला समजावतो दीपा म्हणते कार्तिकी तू आत्ताच्या आत्ता तुझ्या रूममध्ये जा तेव्हा कार्तिक दी कार्तिकीला समजावतो आणि रूममध्ये जाण्यासाठी सांगतो तर दीपा कार्तिकला म्हणते कार्तिक, कार्तिक बघितलं का कार्तिक ही माझ्याबरोबर चौदा वर्षापासून कशी वागते मी तिला समजून घेते पण ती मला समजूनच घेत नाही आहे कार्तिक म्हणतो अरे तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा दीपा म्हणते की आदित्य हॉस्पिटलचं कार्ड आता तिला दुसऱ्या कुणाकडे सापडलं आणि ती माझे नाव कसे घेऊ शकते दीपा म्हणते कार्तिक तू जेलमध्ये गेला कारण तू माझ्यामुळे गेलास असा तिचा समज झाला म्हणून तिचा राग असावा असं मला वाटत होतं पण नाही कार्तिक आता कार्तिकीचा तो स्वभावच होत चाललाय पण तिच्या आईचं तिच्यावर खूप प्रेम आहे हे तिला कधी कळणार आणि तिचा राग कधी जाणार असे दीपा कार्तिकला विचारते कार्तिक म्हणतो दीपा तू काही काळजी करू नको हळूहळू तिच्या आईचं तिच्यावर किती प्रेम आहे ना हे तिला कळत जाईल सौंदर्या म्हणते की कार्तिक एकदम बरोबर बोलतोय हळूहळू तिचा राग जाईल तू शांत हो दीपा तेव्हा दीपा सौंदर्याला म्हणते कसं शांत हो आई मी तेवढ्या दीपिका तिथे येते आणि दीपाला म्हणते की आई आता डॅडा परत आला आहे ना तेव्हा डॅडामुळे तिचा राग हळूहळू शांत होईल मीसुद्धा तिच्यासोबत बोलते दीपिका म्हणते की पण मला वाटतं आहे खरंच कार्तिकीचा कोणीतरी प्लान करून पाठलाग करत होता तेव्हा सौंदर्या म्हणते की हे तर कायद्याचं प्रकरण आहे कारण हा कार्तिकीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे तेव्हा दीपिका म्हणते ना आजी जो माणूस हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवू शकतो तो कार्तिकीचा पाठलागसुद्धा करू शकतो सौंदर्या म्हणते दीपिका अगदी बरोबर बोलते जोपर्यंत तो माणूस सापडत नाही ना तोपर्यंत आपल्यापैकी कोणीही सेफ नाही आहे इकडे कार्तिकचा फोन हा त्याच्या रूममध्ये असताना श्वेता तिथे येते तेवढ्यात कार्तिकचा फोन वाचतो तर श्वेता तो फोन घेऊ लागते तेवढ्यात कार्तिक तिथे येऊन श्वेताकडून फोन घेतो आणि बाजूला जाऊन तो फोनवर बोलू लागतो तेव्हा कार्तिकने ज्या माणसाला पाठवले होते त्या माणसाचा तो फोन असतो कार्तिक म्हणतो की तुला कार्तिकीने बघितले होते का माणूस म्हणतो की अहो त्या पोराने मला पकडले आणि माझ्याकडून आदित्य हॉस्पिटलचे कार्ड खाली पडले तेव्हा कार्तिक विचार करतो की अच्छा म्हणजे तो माणूस दीपाने पाठवला असा कार्तिकी विचार करते चला तर बरं झालं आता कार्तिकीच्या मनातला दीपाविषयीचा राग अजूनच वाढला तेव्हा तो माणूस म्हणतो काही गडबड नाही ना झाली साहेब तेव्हा कार्तिक म्हणतो की अजून तरी काही नाही पण तू माझ्या मुलींच्या तोंडासमोर येऊ नको आणि काही दिवस अंडरग्राऊंड हो कारण पोलिसांना तुझं स्केच फेस मिळालंय कार्तिक म्हणतो हॉस्पिटलमध्ये ढकलताना माझ्या मुलीने तुला बघितलंय तेव्हा मी तुला पैसे पाठवतो काही दिवस तू अंडरग्राऊंड हो तेव्हा कार्तिक म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता कुठेतरी निघून जा आणि मला कॉल करू नकोस गरज वाटली तर मीच तुला कॉल करील असे म्हणत कार्तिक फोन ठेवतो तेवढ्यात पाठीमागून श्वेता तिथे येत कार्तिकचे ते सर्व बोलणे ऐकते आणि कार्तिकला म्हणते की हा माणूस कोण आहे याचे नाव तुझ्या तोंडून पहिल्यांदाच ऐकले कार्तिक म्हणतो की श्वेता असतात काही काही ओळखी आणि त्या वेळेला ओळखी उपयोगी पडतात असे म्हणत कार्तिक तेथून निघून जातो तर श्वेता विचार करते की हा असा कसा निघून गेला नक्कीच काहीतरी गडबड आहे तेवढ्यात आदित्य पाठीमागून तिथे येतो तेव्हा श्वेताला म्हणतो काय करतेस इथे तर श्वेता म्हणते की आदित्य हा मुन्ना कोण आहे कार्तिकच्या तोंडातून त्याचं नाव मी कधीच ऐकलं नाही आदित्य म्हणतो असल कोणीतरी एखादा मित्र आपल्याला त्यांच्या पर्सनल मॅटरमध्ये पाडायची काय गरज आहे तेव्हा श्वेता म्हणते नाही आदित्य ही गोष्ट एवढी लाईटली घेऊन चालणार नाही तो कोण आहे हे आपल्याला शोधून काढायलाच हवं दुसऱ्या दिवशी कार्तिक त्याच्या आवरून खाली येतो आणि सौंदर्याला म्हणतो की दीपा कुठे गेली तर सौंदर्या म्हणते की अरे दीपाची खूप महत्त्वाची मीटिंग आहे आज म्हणून ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि कार्तिकी ही कॉलेजला गेली तेव्हा दीपाची महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे लगेचच दीपासमोर ते सर्व कस्टमर आलेले असतात आणि महत्त्वाची मीटिंग होऊन त्यामध्ये आता हे टेंडर आपल्यालाच मिळणार असे आदित्यसोबत सर्वजण डिक्लेअर करतात तेवढ्या दीपाच्या मोबाईलवरती फोन येतो तर कार्तिकने काहीतरी सांगून ते टेंडर दुसऱ्या कंपनीला मिळवून दिलेले असते ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो तर आता दीपावरचा बदला घेण्यासाठी कार्तिकने ते टेंडर दुसऱ्या कंपनीला मिळवून दिले आहे तर आता कार्तिकचा खरा चेहरा कोण समोर आणते हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा